मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता. बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली. पिंपळवाडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्लादेखील केला. माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांशी गद्दारी करू शकणार नाही. 10% आरक्षण मी घेणार तर OBCतूनच घेणार. आता मागे हटू शकणार नाही असे म्हटले आहे. डॉक्टर काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टर इकडचं दाबा पोच वाटत गेलाय. मग माय बाप सगळ्यात तोंड टाकल्यानंतर मला घेऊन बघतो. ये बरं म्हणलं तू एक मोठी दी नऊ दिवस झाला वाट बघत होता. मी तिची ती काय ना कुकर हिंडी का कळती तिची तिला यार ना ती मिळे वाट बघत होती. काय करती काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन या ना ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवडाने तुमच्या समारोहात राहायला तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या. त्यांनी तेव डाव टाकला. आता दुसरा डाव टाकला. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शेप्या लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल खोटे. माय बापा तुम्हाला जाहीर सांगतो राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमागून आपण काय खुणा केलेले नाही. ते खोटे गुन्हे भोग्या पोलीस घेऊ नका. पण आता माग असेल कोणाला आरक्षण घेतल्याशिवाय ते मुद्दाम करायला लागले भेटेत का बघायला. आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे. मराठ्यांना वडील सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय यांचं सुद्धा विमा वाटत नाही मेळत वाटत. यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचा मला. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं यांना अंगावर घ्यायची गरज होती. ते यावले वाल्याच म्हणून ते तर कोकडे गेलाय का कोकडे हिमाला गेला का बाप तेव्हा तर दिसणार सध्या चपमा खाली वर गळतून येते का पुशी काय लागली तो काय आपण बसल्या बसल्या करा बाबा टप्प्यात ते पण सांगतो तुला. यांना वळवळ करू देत नाही काळजी करू ना. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला. आपले जे चेडो मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते काय चालू केले कमून काढतो मी ते बोर्ड काही कारण आम्हाला अधिकार नाही का आणि लोकशाही प्रमाणे लावू शकत नाही का. बर त्या बोर्डा असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे. मग काढता जाऊ त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला उद्या सकाळी येणार नकाला मूल करा आता. अरे मग झालंय काय पंका लिहितो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का नाही काय रे ती लांब टाकली तो बोलत नाही. मला वाटलं आले का पण चर्चा ते वर म्हणजे लांबच बघते सध्या मला ते कुंकळी काय काय करतो काय. आता ते बोर्ड काढायला चालू केले ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय ते म्हणजे वरून आदेश आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का हे वरूनच आहे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय ते म्हणजे वरूनच आहे मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी वर गेलो त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वरूनच मग आणखीन वर सरकवलं मेले वर सरकत असत. कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहे ते म्हणले पाटील वरूनच राहते मग आणखीन वर सरकवलं
वरचा कांड्याला पडतच नाही, कारण मी याच्या मागत लागलो आत्ताही, कारण त्यांनी माझ्या मार्गाला 75 वर्ष वाढवून गेले, त्यामुळे यांचं परत फिरायला करणच असेल. हे लपरा थेट ग्रामपंचायतीशी गेले, तिथून आदेश मराठ्यांचा काही असलं तरी का खोटे मोठे दाखल करा, त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते, ते भूमिकाच पार पाडायचं ठरवलं त्यांनी, नाही का ते आपल्या खेळण्यात असतं बघा, लेकरू जन्मलं ते त्याला पाचव्या दिवशी नाव घेतात, पाचही बरोबर येतो, पाचव्या दिवशी नाव घेतात, मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची गाणं केली आणि त्याचं नाव घेतलं. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या कानं फुकीती आणि मराठ्याला अटक करणार. मला पक्ष फिक्स काय करायचं फक्त माझ्या मला टाकाव. त्यांनी डाव बदला, आतापर्यंत सगळ्या शेळ्यांचे आम्ही त्याचे आम्ही पाहिलेले, एका यशस्वी होऊन गेला नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील मी हे म्हणत होतो, त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलले त्याला बोलले, द्याला मला आरक्षण आणि कसा बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्याला, तुमच्या मनची दुष्टी थोडी द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब होऊन त्या सकाळी आरक्षण हेच मला ते तुम्हाला बदल घेऊन लागतील. लोकनायक न्यूज